कोरोना नियंत्रणासाठी महाराष्ट्रात मुंबईत झालेल्या कामांचा जागतिक आरोग्य संघटना वॉशिंग्टन पोस्ट सारख्या माध्यमांनी कौतुक केलं, पण ते आपल्याकडच्या लोकांना दिसलं नाही अशी उपरोधिक टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. विधानसभेत भाजपनं केलेल्या टीकेला मुख्यमंत्री ठाकरे यांनी जोरदार समाचार घेतला. एक गोष्ट मला सांगायची की विशेषतः आजचं सुद्धा हे अधिवेशन आपल्याला 2 दिवसच घ्यावं लागलं. संसदेचं अधिवेशन तर घेतलं गेलेलंच नाही आत्ताच्या काळामध्ये. पण हे 2 दिवस आपण का घेतलं तर अजूनही कुठेही धोका टळलेला नाही. कोरोनाचा धोका टळलेला नाही. आता साधारणतः तो थोडासा कमी आला हे खरं आहे. त्याचं श्रेय द्यायचं न्याय द्यायचं हे काही श्रेय घेण्याची जागा नाहीये, किंबहुना श्रेय घेण्याचं हे ही वेळ नाहीये. पण निदान आरोप करताना एक गोष्ट तरी जी WHOला दिसली, वॉशिंग्टन पोस्ट ह्या न्यूजपेपरला दिसली, ती आपल्याला दिसू शकली नाही याचं मला वाईट वाटतं. धारावी मॉडेल ज्याचं कौतुक जगाच्या पातळीवरती केलं गेलं, जागतिक पातळीवरती, कुठेही आज सुद्धा आपल्याकडे औषधं नाही, लस कधी येणार माहिती नाही. गेल्या महिन्यामध्ये माननीय पंतप्रधानांनी एक व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली, त्याच्यामध्ये वॅक्सिनेशनवरती एक प्रेझेंटेशन दिलं गेलं आणि त्याचा शेवट वॅक्सिन कधी येणार, ते कसं राहायचं, विकत देणार का फुकट देणार याबद्दल काही सांगितलं गेलेलं नाही. प्रेझेंटेशन कसलं होतं हे त्याच्यामुळे आम्हाला काही कळलंच नाही. कारण थोडक्यामध्ये, कारण काय की पूर्ण रामायण सांगितल्यानंतर रामाची सीता कोण हेच सांगितलं गेलं नसेल तर त्या प्रेझेंटेशनचा अर्थ काय होता, कशासाठी घेतलं गेलं प्रेझेंटेशन. त्याच्यामुळे वॅक्सिनचा अजून पत्ता नाहीये, औषधाचा कुठे ठाव ठिकाणं नाहीये. आहे ती एकच गोष्ट, मास्क लावणं, अंतर ठेवणं, हात धुत राहणं,